नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. भारताचे पुत्र वीर भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली. दैवान सरकार महाराष्ट्र राज्य माथाडी जिल्हाध्यक्ष परभणी रमेश घनगावर शहराध्यक्ष प्रदीप भाऊमुळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वीर भगतसिंग यांची 117वी जयंती मातोश्री रमाबाई नगर परभणी येथे साजरी करण्यात आली. गेल्या 4 वर्षापासून रमेश घनगाव या जयंतीचे कार्यक्रम घेत आहेत व त्यांचे सहकारी मित्र प्रदीप भाऊमुळे दरवर्षीप्रमाणे वीर भगतसिंग जयंती साजरी करण्यात सहभाग करतात. या कार्यक्रमात उपस्थित रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराजभाई, शेख सरू, माखनसिंग, दीपक गुळवे, तुकाराम लोखंडे, सचिन आनंद लोखंडे, विशाल धाडवे, अनिल कोरडे, दत्ता सोमवंशी, बंडू पारवे, बंटी खरात, शेख साहेब व समस्त मित्रमंडळ व दैवान सरकार यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आज आपण इथे दैवान सरकार मार्फत जे आमचे प्रदीप मुळे शहराध्यक्ष व मी रमेश घनगाव, आज आपण इथे शहीद भगतसिंग यांची आज 117वी जयंती इथे आपण साजरी करत आहोत. शहीद भगतसिंगचं म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे तर सांगायला त्यांच्याबद्दल आजच्या तरुण पिढीनं व आपले जे समाज आहे व पूर्ण भारत त्यांचा ऋणी आहे. त्यांचं म्हणजे 1907 जन्म झाला होता. त्यांनी वयाच्या 22 किंवा 23 या वयाच्या 22-23व्या वर्षी आज जे आपले मुलं आहेत 22-23, 26-25, 27-28 वर्षापर्यंत त्यांना काही घेणं देणं नाही, घराचं घेणं देणं नाही, ना आपल्या राज्याचं घेणं देणं नाही, ना भारताचं घेणं देणं नाही. पण त्या वयामध्ये शहीद भगतसिंग यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन या भारताला एक स्वातंत्र्य कसं मिळवता येईल हे त्या काळामध्ये स्वतःचा प्राण देऊन आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. आणि आज एवढी मोठी शोकांकित आहे की आपल्या भारतामध्ये आज कुठेतरी काहीतरी 4 लोक किंवा 8 लोक मिळून ही साजरा करतात. जसं की आम्ही इथं आता 10-15-20 जण जमलेलो आहोत. ही अत्यंत लाजिरवाणी व शोकांकित आहे. ज्या माणसाने वयाच्या 23व्या वर्षी आपला बलिदान दिला, स्वतःचा जीव दिला, त्या माणसाला आज हा भारत विसरत चाललेला आहे. भगतसिंग म्हणजे आज ह्या तरुण पिढीचं आयकॉन सिम्बॉल पाहिजे. आजच्या तरुण पिढीचे आयकॉन सिम्बॉल हे टिकटॉकर आजचे कालचे हे 4 पोहरं 4 दिवसात येऊन व्हायले तर. आणि ह्या त्या व्यक्तीनं जे आपल्या स्वतःचा जीवाचं रान करून जीव दिला त्या व्यक्तीला आज विसरत चाललेले आहेत. म्हणायचं तात्पर्य एवढं आहे की या महान महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या करणं म्हणजे त्यांची एक आठवण व त्यांची एक प्रेरणा आपल्यामध्ये यावं, या तरुण पिढीमध्ये यावी, त्यासाठी आपण हे महापुरुषाच्या जयंत्या वगैरे करत असतो. तरी मी आज आपल्या इथे आलेले आमचे लाखनसिंग व शेरूसिंग, तसेच रुग्ण हक्क संरक्षण समितीचे सरफराज भैया, तसेच आमचे दीपक गुळवे व समस्त मित्र परिवार, आज आम्ही इथे छोट्या खानी का होईन शहीद वीर भगतसिंग यांना आम्ही इथे मानवंदना व त्यांच्या जयंतीनिमित्त एक छोटासा कार्यक्रम घेणार आहोत व आपण या कार्यक्रमाला शोभा वाढवावी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.